पोलीस खात्यात अशी काही माणसं आहेत जी जाणूनबुजून नवनीत राणाला कोणत्याही प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असतात. अमरावतीच्या SAP पोलीस कमिशनर आरती सिंग ह्या सुद्धा मला विनाकारण त्रास देत असतात. एक मुलगी अमरावतीहून बेपत्ता झाली होती, तिला शोधणं आमचं काम होतं, तिला आम्ही शोधूनच स्वस्थ बसलो, हे आमचं काम आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. गुन्हे जे दाखल होत आहे, मला वाटतं जे डिपार्टमेंटमध्ये काही मोजकीय लोक आहे जे नेतेप्रमाणे वर्दीचा गैरवापर करत आहे, आणि मला असं वाटते जेही लोक या पद्धतीने काम करत आहे आणि जे चुकीचे पद्धतीने जेही केस रजिस्टर्ड करून घेत आहे. पण एक गोष्टी हे नक्की आहे की ज्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेली ते काम आम्ही इमानदारीने पार पाडलं. आमची मुलगीला त्यांचे आईवडिलाकडे जे माझेकडे 3 तास रडत होते ते आईवडिलाकडे मी आणलं आणि सोपवलं. त्याच्यानंतर जेही कारवाया ज्यांना करायच्या, कारण डिपार्टमेंट आणि CP कमिशनर आरती सिंगचा इंटरेस्ट एवढंच आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला कोणाने कोणी माध्यमनी आपण त्यांच्यावर केस दाखल केले पाहिजे. तर मला वाटते हे सगळं गोष्टी खूप झालेले आहे आणि नवनीत राणा या गोष्टीला घाबरणारी नाही आहे. जे सत्य आहे, जर मुलगी आमची कोणी जबरदस्ती आणि गुमराह करत असेल त्याला वाचणं हा माझं कर्तव्य आणि माझा अधिकार आणि मी ते केलं आहे. कुटुंबियांनी मला वाटते एक छूट ते शिवसेनेची जिल्हा अधिकारी आहे, जिल्हा कार्यकर्ता आहे मला वाटतं, आणि त्यांना मी काही ओळखतही नाही. आणि जर ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली DCP समोर, जी ज्यांच्या समोर मी DCP तक्रार केली, जर त्यांचे कुटुंब येऊन बाहेर जर तक्रार करत असेल तर मला वाटते जेन्युनपणे ते ऐकलं जाईल. आणि एखादी व्यक्ती ज्यांच्यावर स्वतःवर एवढे गुन्हे आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे. तर मला वाटतं मी जे लढाई लढत आहे ते न्यायासाठी आणि माझे लोकांच्या हक्कासाठी आणि नवनीत राणा ते लढणार आहे, त्याच्यामध्ये काही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.